मित्रांनो, समोर आहे बजाज फ्रीडम सीएनजी आणि कस्टमर रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आले शॉर्ट मध्ये. भाऊ डिलिव्हरीसाठी आला होता, त्याला म्हणलं रिव्ह्यू दे, लगेच तुमच्यासाठी घेऊन आलं. सोनू मला एक सांग, कधी गाडी घेतली? 30 ऑगस्टला घेतली. 30 ऑगस्टला आणि किती किलोमीटर चालवले आतापर्यंत? आतापर्यंत 4000 किलोमीटर झाले. 4000 किलोमीटर मित्रांनो झाले. कुठला व्हेरियंट आहे? फ्रीडम आहे, टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल आहे. किती पर्यंत गेली ही? 135. स्पेसिफिक रिझन काय होतं गाडी घेण्याचं? डिलिव्हरीसाठी. आणि मायलेज किती देते आता गाडी? मायलेज आता एकदा म्हणजे सीएनजी फुल केलं ना, म्हणजे 1.5 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर बसतोय एका टायमाला. बरोबर. त्याच्यानंतर एक साधारण म्हणजे 150 किलोच्या वरती जाते. बरोबर. 150 ची आरामात जाते, म्हणजे 70 च्या आसपास तुम्हाला मायलेज देते. 80 देते. तर मित्रांनो, सिटीमध्ये ठाण्यामध्ये हा डिलिव्हरी करतो, तर प्रॉपर पर्पज सॉल्व्ह होतोय ना, पैसे खूप वाचतात ना. तर मित्रांनो, हे सुद्धा मी पण व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की बजाज फ्रीडम सीएनजी तुम्ही गाडी घ्या, डिलिव्हरी बॉय असेल तुमच्यासाठी परफेक्ट ही गाडी राहणार आहे. बरं, बाकी टँक फुटायची काय भीती? काहीच नाही. का बरं नाही आहे? की खूप जाड बनवलं आणि हॅवी पण आहे, म्हणजे आता एकदा साधारण म्हणजे 2 किलोसाठी म्हणजे नाही पण टँकर म्हणजे 18 किंवा 17 किलोचा टँक आहे. बरोबर. मला सांग, निगेटिव्ह काय सांगशील? पिकअप म्हणजे थोडा असं नॉर्मल बाईक पेक्षा म्हणजे थोडा पिकअप कमी आहे. कमी आहे. बरोबर. सीएनजी मध्ये आणि जर आपण पेट्रोल मध्ये कन्वर्ट केले ना, पिकअप एकदम परफेक्ट आहे. शॉर्ट मध्ये तुमच्यासाठी कस्टमर रिव्ह्यू मिळालो होतो बजाज फ्रीडम सीएनजीचा. धन्यवाद सोनू.